रिलेटिव वेलोसिटी, रिलेटिव वेलोसिटी, रिलेटिव वेलोसिटी म्हणजे एका बॉडीची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू दुसरी. सपोज आपल्याकडे दोन बॉडीज आहेत, एक आहे ए आणि दुसरी आहे बी. पहिल्या बॉडीची वेलोसिटी वी ए, दुसऱ्या बॉडीची वेलोसिटी वी बी. ओके, जर दोन वेलोसिटीच्यामध्ये अँगल, जर दोन वेलोसिटीच्यामध्ये अँगल थीटा असेल, तर आपल्याला विचारतात रिलेटिव वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. रिलेटिव वेलोसिटी समजून घेण्यासाठी एक सिंपल कन्सेप्ट आहे, एला एका रबरच्या एंडनं बांधायचं आणि रबरच्या दुसऱ्या एंडनं बीला बांधायचं. ओके, एकाच रबरनं ए आणि बीला बांधून टाकायचं, रबरच्या दोन्ही एंडला ए, रबरच्या दोन्ही एंडला ए आणि बीला बांधून टाकायचं. ठीक आहे, आता काय होईल जर समजा ए आणि बीच्या वेलोसिटीमध्ये अँगल झिरो असेल तर, ए आणि बीच्या वेलोसिटीमध्ये अँगल झिरो असेल तर वेलोसिटी ऑफ ए आणि वेलोसिटी ऑफ बी यांच्यामध्ये अँगल झिरो असेल तर. एक्झाम्पल घेऊन सांगतो, सपोज एची वेलोसिटी आहे 10 आणि बीची वेलोसिटी आहे 15, तर रबर फक्त 5 स्ट्रेच होतं, म्हणजे एला वाटतं बी 5 स्पीडनं पुढे चालला आहे. म्हणून रिलेटिव वेलोसिटी काय येतं, जर थीटा 0 असेल तर रिलेटिव वेलोसिटी येतं व्ही ए मायनस व्ही बीचा मॉड. जर थीटा 180 असेल तर, थीटा 180 दोन केसेसमध्ये येतो, जेव्हा दोन बॉडीज एकमेकांपासून दूर जातात किंवा एकमेकांकडे येतात, त्या दोन्ही सिच्युएशनमध्ये थीटा किती असतो, 180. जेव्हा दोन बॉडीज एकमेकांपासून दूर जातात किंवा एकमेकांकडे येतात, त्या दोन्ही सिच्युएशनमध्ये थीटा किती असतो, 180. सपोज दोन बॉडीज ए आणि बी, ए आणि बी एकमेकांपासून दूर चाललेत, व्ही ए आणि व्ही बी एवढ्या वेलोसिटीने, किंवा एकमेकांकडे चाललेत व्ही ए आणि व्ही बी एवढ्या वेलोसिटीने, तर त्या दोन वेलोसिटीजमध्ये अँगल किती झाला, 180. अशा सिच्युएशनमध्ये जर आपण दोन्ही बॉडीजला रबर बांधलं, तर एकतर ते रबर 10 + 15 असं 25 स्ट्रेच होईल, किंवा 10 + 15 असं 25 कॉम्प्रेस होईल. म्हणून रिलेटिव वेलोसिटी 180 डिग्रीला काय येते, व्ही ए प्लस व्ही बी, व्ही ए प्लस व्ही बी. ओके, थर्ड कंडिशन इज, जर वेलोसिटीमध्ये अँगल 90 असेल तर, जर दोन बॉडीच्या वेलोसिटीमध्ये अँगल 90 असेल तर, जर दोन्ही बॉडीच्या वेलोसिटीमध्ये अँगल 90 असेल तर त्यावेळेस काय करायचं, व्ही ए आणि व्ही बीमध्ये अँगल 90 असेल तर रबर हायपोटेनियससारखं स्ट्रेच होतं, रबर हायपोटेनियससारखं स्ट्रेच होतं, आणि रिलेटिव वेलोसिटी किती येते, पायथागोरसने स्क्वेअर रूट ऑफ व्ही ए स्क्वेअर प्लस व्ही बी स्क्वेअर. रिलेटिव वेलोसिटी इज स्क्वेअर रूट ऑफ व्ही ए स्क्वेअर प्लस व्ही बी स्क्वेअर. जर दोन बॉडीच्या वेलोसिटीजमध्ये अँगल थीटा असेल तर, ए आणि बी या दोन्ही बॉडीच्या वेलोसिटीजमध्ये अँगल थीटा असेल तर, व्ही ए आणि व्ही बी या दोन्ही वेलोसिटीजमध्ये अँगल थीटा असेल तर, अशा वेळेस काय करायचं, इफ थीटा इज इक्वल टू थीटा, दोन्ही बॉडीला जर आपण रबर बांधलं तर ते रबर कसं स्ट्रेच होते, ते रबर वेक्टर चॅप्टरमध्ये आपण चेंजची डायगोनल काढतो ना पॅरलोग्रामची, त्याच पद्धतीने आपल्याला रिलेटिव वेलोसिटी काढता येते. व्ही आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही ए स्क्वेअर प्लस व्ही बी स्क्वेअर मायनस टू व्ही ए व्ही बी कॉस.
थीटा. ओके, बिकॉज रिलेटिव वेलोसिटी इज नथिंग बट, रिलेटिव वेलोसिटी इज नथिंग बट फाइंडिंग आउट चेंज इन वेलोसिटी. ओके, रिलेटिव वेलोसिटी काढणं म्हणजे दोन वेलोसिटीची वेक्टर सबस्ट्रॅक्शन करणंच असते. रिलेटिव वेलोसिटी इज इक्वल टू वेलोसिटी ऑफ ए मायनस वेलोसिटी ऑफ बी, वेलोसिटी ऑफ ए मायनस वेलोसिटी ऑफ बी चा मॉड. ओके, त्यांच्या मॅग्निट्यूडचा मॉड. कळलं ना? आता याच्यावर प्रॅक्टिस बघूया.